गणेश चतुर्थी निमित्त आज गणपती बाप्पाची घरोघरी व सार्वजनिक मंडळांनी भावपूर्वक भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना केली. यावेळी गणपती बाप्पाच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी नागरिकांनी पोस्टल ग्राउंड परिसरात गर्दी केली होती. यावेळी यवतमाळचा राजा म्हणून ओळख असलेल्या मारवाडी चौकात ढोल ताशाच्या गजरात बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात. जिल्ह्यात तब्बल 1876 सार्वजनिक मंडळे आहेत. बाप्पाच्या आगमन मिरवणुकी दरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. यवतमाळ जिल्ह्यात गणेशोत्सव दरवर्षी धुमधडाक्यात साजरा होतो. जिल्ह्यात शहरी भागात 585 तर ग्रामीण भागात 1291 असे एकूण 1876 सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. तर 494 गावांमध्ये एक गाव एक गणपती याप्रमाणे उत्सव साजरा केला जाणार आहे. गत 15 दिवसापासून बाप्पाच्या आगमनासाठी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तयारी करीत होते. मंडपासह डेकोरेशन लाइटिंग आदी कामे झाली. शिवाय घरोघरी देखील बाप्पा विराजमान झाले. नागरिकांची साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी होती. जिल्ह्यासह परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आकर्षक गणेश मूर्ती विक्री शहरात आलेल्या होत्या. लाल मातीसह साडू आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचा त्यामध्ये समावेश होता. यावेळी अनेकांनी मातीच्या मूर्ती खरेदीला प्राधान्य दिले. काही विक्रेत्यांनी मातीची सांगून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ग्राहकांना दिल्यात. 10 दिवसीय गणेशोत्सव शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलीस दलानेही बंदोबस्ताचे नियोजन केलेले आहे. जिल्ह्यात उमरखेड पुसद दिग्रस दारव्हा नेर संवेदनशील म्हणून पोलीस दप्तरी नोंद आहे. त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. मोहरम देखील याच कालावधीत आहे, त्यामुळे दोन्ही उत्सव शांततेत साजरे व्हावे यासाठी पोलीस विभागाकडून उपाययोजना आखण्यात आलेली आहे. बंदोबस्तासाठी SRP कंपनी 700 होमगार्ड व पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात राहणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने आतापर्यंत कलम 107 अंतर्गत 1404 कलम 110 अंतर्गत 242 कलम 144 अंतर्गत 178 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. 57 लोकांच्या तडीपारीचा प्रस्तावही तयार करून मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यापैकी 3 मंजूर झाले असल्याचे सांगण्यात आले. 21 व 22 रोजी मोहरम असून शेर सवारी डोले पंजे ताजी 976 ठिकाणी स्थापन होणार असल्याची माहिती देण्यात आली. बघूयात गणपती स्थापनेचा उत्सव. आता देऊया अल्पशी विश्रांती.